चालेल, अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज. मित्रांनो, राज्यातलं जे वातावरण आहे एक मार्च रोजी तर ते पूर्णतः ढगाळ दिसेल, पण दक्षिण महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, ते मोठ्या ठिकाणी असे थोडे पडण्याचं वातावरण असं बनेल. पण शक्यतो जे गडगडत आहे, जो धोका आहे, तो दक्षिण महाराष्ट्र विदर्भामध्ये आज कमी प्रमाणात राहील. पण खान्देश जळगाव असेल, नंदुरबार असेल, शहादा असेल, धुळे परिसर असेल, मालेगाव परिसर असेल, दुपारनंतर ह्या भागामध्ये गडगडीचं वातावरण हे बनणार आहे. संध्याकाळच्या 4:30 ते 5 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता ही काही ठिकाणी असणार आहे. याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद असेल, काही मलकापूरचा भाग असेल, ते सुद्धा मेघगर्जनेसह मोठ्या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस एमपी बॉर्डर लगतच्या भागानं खाली बुलढाण्याच्या काही अंतर्ज वगैरे परिसराकडे सुद्धा प्रसारण करू शकतो. आठवले जिल्ह्यात देखील संध्याकाळी मध्यरात्री हा बाउंड्री लगतचा जो एमपीचा भाग आहे तिकडे तो जाऊ शकतो. संपूर्ण राज्यामध्ये वातावरण जे आहे ते जागा बंदच राहील, याचा धाक मात्र धरून राहा. कारण की इथली इम्युनिटी जी लेवल आहे, म्हणजे गर्मीची याद होता, सकाळच्या 11 बाजूक आल्यापासून 3:30 दरम्यान राहिली असेल, त्याच्यामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण निर्मिती देखील झालं आहे. ह्या वातावरणामध्ये जो धोका आहे तो तिसरा धोका नाही आहे. आता 2 तारखेला सुद्धा राज्यामध्ये वातावरण सक्रिय होईल. तो भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्राबरोबर जे जळगाव असेल, विदर्भ असेल आणि ह्याच्यामध्ये पूर्व विदर्भ पावसाच्या येतोय. त्यामध्ये अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्हा हा विशेष करून मोठ्या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. आणि जी 3 तारीख आहे, आपण मागे 3-4 दिवसापासून सारखं सांगतोय, त्या तारखेनंतर वातावरण हळूहळू मोकळं व्हायला सुरुवात होईल. 4 तारखेनंतर राज्यातला पाऊस निघेल.